सप्टेंबरसाठी महाराष्ट्रातील रोमांचक प्रवासाची ठिकाणे. गणपतीपुळे. रत्नागिरी जिल्ह्यात वसलेले गणपतीपुळे किनारपट्टीच्या आकर्षणासाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. शहरात 400 वर्ष जुने गणेश मंदिर आहे. गणेश चतुर्थी दरम्यान असंख्य भक्त येतात. अरबी समुद्रावरील हे निर्मळ गंतव्यस्थान आध्यात्मिक आणि निसर्गरम्य अनुभवांचे मिश्रण देते. नाशिक. गोदावरी नदीच्या काठी असलेले नाशिक हे सुंदर शहर 7 सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश चतुर्थी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. देशभरातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या उत्सवांसह हे शहर एका उत्साही केंद्रात बदललेले आहे. नाशिकमध्ये असताना त्र्यंबकेश्वर मंदिर आणि काराम मंदिर यासारखी धार्मिक स्थळे पहा, किंवा ब्रह्मगिरी हिल्स, पांडवलेणी, सुलाद्राक्षबाग, रामकुंड आणि अंजनेरी टेकड्यांवरील निसर्गाचा आनंद घ्या. छत्रपती संभाजीनगर. इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचे औरंगाबाद आदर्श आहे. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात अनेक ऐतिहासिक आणि नयनरम्य स्थळे आहेत. समृद्ध अनुभवासाठी बीबीका मकबरा, अजिंठा आणि एलोरा लेणी, दौलताबाद किल्ला आणि घृष्णेश्वर मंदिराला भेट द्या. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर. वाघ, बिबट्या आणि इतर विविध वन्यजीवांसह समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाणारे महाराष्ट्रातील प्रमुख वन्यजीव अभयारण्यांपैकी एक, सप्टेंबर हा भेट देण्याचा उत्तम काळ आहे. कारण हवामान थंड आहे आणि जंगल हिरवेगार आहे, जे उत्कृष्ट वन्यजीव शोधण्याच्या संधी देतात. कोल्हापूर. राधानगरी अभयारण्य रत्नागिरीजवळ हे अभयारण्य दुर्मिळ आणि लुप्त होत चाललेल्या प्रजातींसह समृद्ध वनस्पती आणि प्राण्यांसाठी ओळखले जाते. हिरवेगार वातावरणात निसर्गात चालणे आणि पक्षी निरीक्षणाच्या संधींसह हे शांततापूर्ण माघार देते. कोकण. कोकण किनारपट्टी, अलिबाग, तारकर्ली, गुहागर, दापोली आणि गणपतीपुळे यांसारख्या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे समुद्रकिनारे त्यांचे निसर्गरम्य सौंदर्य, स्वच्छ पाणी आणि प्रसन्न वातावरणाने वैशिष्ट्यीकृत आहेत. स्वच्छ वालुकामय किनारे आणि हिरवेगार पार्श्वभूमी सोडून मान्सूनचा पाऊस कमी होऊन लागल्याने सप्टेंबर हा आदर्श आहे.